आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बारा किलोमीटरच्या मार्गाचं बांधकाम पूर्ण झाल्यानं रीच दोन सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक आणि रीच चार सीताबर्डी ते प्रजापती नगर या सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर तांत्रिक कामंही पूर्ण होत आहेत आज या मार्गावर मेट्रोची चाचणी झाली सर्व आव्हानं पेलून काम पूर्ण करण्यात महामेट्रोनं यश मिळवलं आहे एक आनंद टॉकीजवळून आणि दुसरी गामठी रस्त्यावरून गुरुद्वाराजवळून या दोन्ही मार्गांवरून मेट्रो ट्रेन भारतीय रेल्वेच्या रुळांवरून चार स्तरीय वाहतूक व्यवस्थेअंतर्गत जात आहे हे देशात पहिल्यांदाच तयार झालं आहे सेंट्रल अव्हेन्यू हा पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा मुख्य रस्ता आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक हेमंत कुमार टमटा यांनी नागपूरच्या स्थानिक लक्ष्मीनगर येथील महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आर सी टी इथं सदिच्छा भेट दिली या दरम्यान त्यांनी संस्थेद्वारे चालू असलेल्या उद्योजकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला तसंच शेळी पालन या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींशी संवादही साधला या दरम्यान प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराच्या मार्गावर वाटचाल करण्याकरता त्यांनी प्रोत्साहित केलं दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांगांसाठी आवश्यक असणारे वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असणारी तपासणी मोहीम नागपूर जिल्ह्यात सोमवारपासून सुरू होणार आहे त्यामुळे आपल्या गावातील प्रत्येक दिव्यांगाकडे आधी असले तरी नवीन ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपापल्या परिसरात तारखेनुसार लागणाऱ्या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी आर बिमला तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेसकर यांनी केला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली असून यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा परिषदेनं उभारला आहे गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली असली तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जाते या पार्श्वभूमीवर भाववाढ वाढती महागाई बेरोजगारी या समस्यांविरोधात नागपुरात काँग्रेसनं ना उद्या पदयात्रेचं आयोजन केलं आहे पदयात्रेत राज्याचे मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत प्रामुख्यानं उपस्थित राहून मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करणार आहेत यवतमाळमध्ये कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि संलग्न विभाग यांनी एकत्र येऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीचं क्षेत्र वाढवण्याकरता कार्य करावं तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानांचा जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसार करावा असं आवाहन विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ आर एम गाडे यांनी केलं एकविसाव्या शास्त्रीय सल्लागार समितीची सभा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक तथा शास्त्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर आर एम गाडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथं आयोजित करण्यात आली होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार